टाकता येत नाही पुढे आणि देऊ नको. कसं मग इकडे स्प्रे बसत नाही का? जरा पाणी निचरा जास्त येतो, जास्त ड्रेन होतो. टोमॅटो पण इथून तिकडेच प्रॉब्लेम काय सर माहितीये काय? आता परिस्थिती तशीच माझी पण आहे. काय मोठा जर वडा असेल आणि कडन झाडी जर असेल आणि करंजाची झाडी येते त्याच्यामुळे सगळ्या आत येते त्या जवळजवळ कमीत कमी 60-70 फुट आत येते त्या. त्याच्यामुळे कडची जी आहेत का नाही झाडं कुठलेही पीक घ्या की त्याचं का नाही उत्पन्नच निघत नाही. मग ऊस जरी लावला तुम्ही ऊसाची बी तीच परिस्थिती आज वड्याच्या कडे जर करंजाची झाडं किंवा कशाची बी असून द्या एक तर खुली असती मुळे आत आलेली असते त्याच्यामुळे ती जी कड आहे का नाही 60-70 फुटानं काहीही उत्पन्न देत नाही एवढा मी अनुभव घेतलाय. ते उंदीर मार म्हणून असते की नाही त्याचे 150 फूट रेंट्री कपलो काय म्हणून रेंट्री रेंट्री 150 फूट पाय धड्या आत येते हार्वेस्टिंग केलंय पहिलं कालच झाली सर. हो बीबी काल किती निघाला? 700 किलो लागणार चांगला 700 किलो 25-50 रे. किती वा तोडा पहिला रोपांची संख्या किती? 13,000 ठीक आहे ठीक आहे. हो ठीक आहे. पाण्याची झाडी बघितली कधी ओपन केले? कालच केले दिवशी तिसऱ्या दिवस आजचा. सर हे जांभळे जांभळे पडले आपटेक होईल ना सरस सर पाण्याची उलटी ट्रॅक्टरने स्प्रे चालू आता गण पण आता त्या गण बंद आता केलो जस्ट आता पावसात गण वाढायला येत नाही पूर्ण झाड भिजतय पलीकडच्या साईड आता पाणी आहे ना त्याच्या पाणी वळवून घेऊ का इकडे उपे आता वर सर बरोबर म्हणजे एवढं काय प्रॉब्लेम नाही ना प्रॉब्लेम आता ऑटोमॅटिक सेटिंग त्या पद्धतीची जेवढी आहे तेवढी घ्या काढू ठीक आहे. याला पोत्यात भरायचं असं करायचं असंच बाहेर काढलं चालेल का पोत्यात भरायचं ठीक आहे पप्पा इतन वरती हॅलो जय मा बोला बोला वर शेंडच काढून ते काढायचं काढायचं नाही का हे काढून थ्रिप्सिन हे सुद्धा थ्रिप्सिन चाटलं हे सुद्धा एक मिनटं एवढं थ्रिप्सिन चाटलं सर घेतो थ्रिप्सिन चाटलं हे पूर्ण सर थ्रिप्सिन म्हणजे असं नाही की पानावरती आणि फळावरतीच नाही हा खालीच राहिलं मग लहान असताना चढलं का डिफरन्स डिफरन्स आता बघा त्यासाठी बोलू जरा आपण आलेल्या सिरीला माल करणं त्याचा इकडे माल जास्त आहे होय नाही चांगलं फळ आहे होय म्हणून तुम्ही उचलू नका म्हटलं उचललंच नाही त्या किडीचं पण हातात आलं तर घेऊ द्या म्हणा लेबर काढून दे ना घेऊ द्या हे काढून पण बहिरेच काढतो द्या ते पाय टाकू असं जास्त झालंय आपट
अपटेकच झालं नाही का? काय अपटेकच झालं त्यामुळे तर पाण्यात जास्त केले. कसे तोडायला पात्र माझं अंतर आलं तर खरं त्यांना गावती आपटीक त्याच्यामुळे होत नाही. जमिनीच्या गुणधर्मावर पण राहते. आधीच पाहिजे केले कधी चांगलं कुठलाही प्लॉट कुठलाही प्लॉट असू द्या डायरेक्ट जाणार डॉक्टरकडे. परत नाही उपचार झाला रक्तलग चेक करायला त्याच्या करूनच ठेवलेलं कधी पण चांगलं. वर्षातून एकदा 300 रुपये एकराला घालायला काय अडचण. हॅलो माती किती घ्यायची खालची माती तुम्हाला ती व्हिडिओ पाठवते. बरोबर मला फोन करतो सर. सेटिंग झालं भरपूर काय परत जे म्हणजे स्टार्टिंगला सेटिंग दिसत नव्हतं ना ते झालंय. आता वर जरा किडायलंय बाकी काही शेंडे शेंड्या जेव्हा काय बारकी बारकी पण किडायले त्यांना मारून चालले. नाही नाही किडच नाही याला पण दोन्हीला पण घेऊ साहेब. एवढी किड राहण्यामागचं कारण काय? केळीच्या त्या टायमिंग मध्ये स्प्रे न जाणार केळीचा सगळं सर औषध संध्याकाळी टायमिंगला एखाद दुसरं सकाळी झालंय पाण्याचं पेज बघितलं तेच आहे मी सर हाय मेंटेन दोन वेळा चेक केलं दोन वेळा गव्हर्नमेंट मध्ये पण आणि प्रायव्हेटला पण. पाण्याला काय सर म्हणजे उपसा चांगला आहे सर उपसा आहे प्रॉब्लेम हो का जरुरीच आहे. ह्या पाईप पासूनच खालचा थोडा ढिल्ला पडतोय तो कायम. मांडीची लांबी जास्त पाहिजे तुम्ही आम्हाला शेड्यूल एक द्या उसाचं ठीक आहे म्हणजे आपला माल जर उठा होईल हो येतो किती पण काय वाले जाडी पण पाहिजे आणि कांडेही लांब पाहिजे पेरेतल्या अंतर पेरे जास्त पाहिजे पेरेतलं अंतर जास्त पाहिजे तरच ते अवरेज अवरेज साहेब वाटते आज पाणी जाते. नाही नाही आज जातच नाही एक दाखव जे एसटी पिन बसते ते त्यासारखं बसत नाही. काय नाही मग पाईप पण मारायचं काय नाही पण आता पावसाळ्यात आहे पण महाग झाले पण आता पावसाळ्यात आज बसणार नाही. तेवढं अजून प्रेशर मारायला येते म्हणजे डायरेक्ट प्रेशर मारतो आता जी स्प्रे देणार आहे तिथं प्रेशर मारणार नाही सगळेच स्प्रे प्रेशरनं मारायचं सगळेच स्प्रे सांगतो आता होता प्रेशर मारल्या वगैरे आहे आणि प्रत्येक फेरीला येतोय तरी पण सर काय म्हणतात की भिजत नाही म्हणजे ते मी पहिला स्टार्टिंगला बघितलो मी त्यावर मी सगळं मग पाईपण चालू केलतो म्हणजे आपलं मध्ये तीन शिनवा एक्सपोनस आणि प्रोफिया झाला की नाही ते सगळा पाईपण मारून घेतो पाठीमागे त्याला हे पाईपा पण केलोय गण अडकवायला येते ट्रॅक्टर पुढे जातो गण मारायचं दोन्ही पण सिस्टीम ठेवल्या पाईपा ओढत बसायला लागत नाही चालते का तू काकत घेतो.